साहेब साहेब तुमच्याकडे कोणी वाघमारे म्हणून आलेत. वाघमारे? कोण वाघमारे? ते खूप घाबरलेत, त्यांच्या घरी लग्न आहे म्हणतात. अरे म्हणजे ती वाघमारे? पाठव 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 त्यांना. वाघमारे बापू 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 हो भलताच प्रसंग उभा राहिलाय, तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढू शकाल. म्हणजे लग्न घरात काही? होय हो, अहो लग्न मोडायची वेळ आली. काय झालं काय? अहो जावई रुसलाय, लग्नाला येत नाही म्हणतोय. अरे तो नाही, त्याचा बाप येईल लग्नाला. बापू हो, त्याचा बापच अडवून धरतोय. अरे असे लग्न अडवून धरणारे ढिगाने पाहिलंय, हातपाय मोडून ठेवले पाहिजे. नको बापू, अहो हातपाय मोडले तर लग्न नक्कीच मोडेल. काय कशावरून अडलाय तो? अहो घड्याळ हवं म्हणतोय फावर लुबाचं. मुळात तसं काहीच ठरलं नव्हतं हो, आता ऐन मुहूर्ताच्या वेळी असं अडवायचं म्हणजे. काही काळजी करू नका हो, नवरा मुलगा बरोबर उभा राहील मुहूर्ताला. हो पण बापू जरा बेताना ते हातपाय वगैरे राहील राहील. अहो पण सर्वाधिकार मला देत असाल तर येतो, नाहीतर मी हा बसलो इथे. अहो असं कसं करता बापू? अहो वाघमारे लग्न मोडायची तयारी ठेवा, नाहीतर जावयाच्या हातात बंद घड्याळ फावर लुबाचं. बोल काय करताय? आता आम्ही काय करणार बापू, आता तुम्हीच तुमच्या पद्धतीने काय कराल ते. सर्वाधिकार दिले येतोच. बोला बोला, नाव काय त्या नवऱ्या मुलाच्या बापाचं? नानासाहेब, नानासाहेब देशमुख. नानासाहेब देशमुख. हो हो वाघमारे काही काळजी करू नका, सोपं नाही. आता मी ते बघतो व्यवस्थित. नाण्याकडे नाणे. नाण्या कोण? नवऱ्या मुलाचा बाप. नाणे काय म्हणतात त्यांना? नानासाहेब म्हणा. संत रजिस्ट्रार येते. मी रजिस्ट्रार आलोय म्हणून जाऊन सांगता. पण कोण? तुम्हाला काय करायचंय? त्याला बोलाव म्हटलं म्हणजे बोलाव. चला चला निघा. वाघमारे तुम्ही काही काळजी करू. बापू बापू जरा सबुरी नका. बापू मी काही काळजी करू नका, मी माझ्या पद्धतीने करून घेतो. वाघमारे काय निर्माण चालली? आणि आणि हे तुम्ही कोण? मी बापू काणे, विवाह सुधारणा मंडळाचा चिटणीस. लग्न समारंभातल्या घाणेरड्या चालीरीती काढून टाकायचं काम करतो आम्ही. हो ना? वा 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 छान छान. पण मग तुम्ही इथे काय करताय? बोला किती माणसं आली आहेत तुमची? कशाला? काही नाही, तुम्हाला परत घालवायची एसटीची तिकीट काढायची. बोला बोला बोला. म्हणजे नाही नाही, एसटी सुटायला अजून 2 तास अवकाश आहे, पण तुम्ही आत्तापासून स्टँडवर जाऊन बसा, तुमचा वेळ मजेत जाईल. आमच्या मंडळाचे 300 माणसं काळे झेंडे घेऊन उभे आहेत तिथे तुमच्या करमणुकीसाठी. बोला. अहो आप मारे हा काय मूर्खपणा चाललाय? मूर्खपणा? मूर्खपणा यांचा चाललाय का तुमचा? पोराचं लग्न करायला काढलं, त्याच्या मंडकात विकत घेऊन घड्याळ बांधायची ऐपत नाहीये तुमची. पोरीकडच्या लोकांना नाडता काय तुम्ही? बोला बोला. एसटीचे तिकीट काढले कुठे काय? आमचं काही म्हणणं नाही, आम्ही घड्याळ गेलं काही मागत नाही. अहो कुठेतरी थोडासा गैरसमज झालाय. चला आम्ही येतो. चला चला भांडवात चला. आणि बघा एक मिनिट, जर सुनेला छळलं तर गाठ माझ्याची आहे, लक्षात ठेवा. या गावातल्या सगळ्या मुली स्वतःच्याच मानतात. चला वाघमारे नाण्या टरकला. धन्यवाद बापू, धन्यवाद धन्यवाद. वाघमारे डोक्यात एक किडा आलं. तो कोणता? खरंच काढूया का एक विवाह सुधारणा मंडळ आपल्या गावात? आणि त्याची जबाबदारी कोण घेणार? हो अध्यक्ष तुम्ही. आणि सेक्रेटरी? अर्थात मीच. अशा कित्येक संस्थांना बापू आधी सेक्रेटरी झालेला आहे आणि नंतर संस्था स्थापन झालेल्या आहेत. इतक्या संस्था स्थापन करायचं बापूला सुचतच कसं हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण एक तर म्युनिसिपॅलिटीत 10 ते 5 नोकरी, ती इमानीत बरे. कारण कधीही बापूच्या ऑफिसात गेलं तरी तो 5-7 लोकांच्या चौकशीला लिलय उत्तर देत असतो. पण त्यानंही त्याचा उत्साह ओसरत नाही. संस्थांच्या समारंभात तर 8-8 दिवस तो झोपत नाही. जोशी साहेब, अ संमेलन आहे आपल्या कलावर्धिनीच, त्यासाठी आलो होतो. वर्गणीसाठीच ना? अहो वाटलंच मला, तुम्हाला पाहिल्याबरोबरच ओळखलं मी की आता किसा 5-25 रुपयांनी हलका होणार. पण हे बघा, पहिल्यांदा सांगून ठेवतो, वर्गणी एक वेळ देऊ, पण तिकीट बिकीट खपवणार नाही. हा कसलं नाटक करताय? आपलं हे साष्टांग नमस्कार असं का? आचार्य अत्रेंच. हो ते ठरवलं यंदा. छान छान. नाही मी विचारायला आलो होतो की त्यातल्या मीराच्या कामासाठी तुमची अलका तयार होईल का? हे बघा काणे, एकदा बोललात ते बोललात, परत बोलू नका. अहो सरळ आपले घरंदाज मुलींना नाटकात नाचायला सांगताय? अरे ओ आमच्या नाटकातले इतर मुली सुद्धा चांगल्याच घरातल्या आहेत. हे बघा, बाकीच्या मुली कुठल्या घरातल्या आहेत त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. अलका जोशी वकिलाची मुलगी आहे आणि जोशांच्या पोरी थोबाडाला रंग पासून नाचायला नाही जाणार. अरे काही मॅनर्स पाळा सरळ. आपले वाटेल त्याच्या घरात शिरून वाटेल ते बोलता म्हणजे काय?
ठीक आहे मी निघतो. बापू चहा घेतल्याशिवाय निघाला नाही, जरा घाईत आहे. आपलं ते हरणे वकिलांच्याकडे जाऊन येतो. आता हरण्यांकडे का नवीन काम काढलं? हो नवीन नाही, ते मागे लागले होते माझ्या मुलीला, म्हणजे सुनंदेला नाटकात घ्या नाटकात घ्या म्हणून. नाही मुलगी तशी चुणचुणीत आहे हो, पण तुमच्या अलकाच्या मानानं रंगानं जरा सावळी आहे. पण आता जोशी साहेब म्हणाले ना रंग फासायचा, त्याच्यावरून कल्पना सुचली. अहो चार आण्याचा रंग जास्त लागेल, पण आता जाऊन हरणे वकिलांना सांगतो की तुमच्या सुनंदेचं नाटकातलं काम पक्क. अहो जरा आत या. आलेच हा मी. जोशीणबाईंच आणि हरणे वकिलांच्या बायकोचं बरं नाही हे सुशीनं सांगितलं, हे बरीच बरं झालं. हरण्यांच्या सुनंदाला नाटकात घेतलं की ते माझं महिला म्हणतात. अलकानं नाटकात काम करून मला कुणी सांगणार नाही. तुम्ही बाई काय सांगणार? तुम्ही काय सांगायचे ना ते मी सांगते. येणार आमची अलका नाटकात ह्यांची तत्व खरी आहे, पण मी म्हटलं आहे बोलीला हाऊस कशा तिचं मन दुखवायचं. आणि गावातल्या नाटकात काम केलं म्हणजे ती एकदम काय सिनेमा नाटी का होणार आहे. आणि हो नाटकाच्या तिकिटाचं पुस्तकही आणून द्या, आहेत आमच्या पुष्कळ ओळखी, जमेल तितकी तिकीटं खपवून देईन मी. हो नक्की नक्की. आणि महिला मंडळाच्या सगळ्या बायकांना घेऊन येते की नाही बघ. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. नमस्कार कोले साहेब, येऊ का? या काणे या. नाही बिझी असलात तर मागवून येतो. कमाल करताय काणे, म्युन्सिपाल्टीत कधी कोणी बिझी असतं का? आणि तुम्ही सुद्धा कामाशिवाय थोडे येणार. बसा. बसलोच आहे. आता काय हो तुम्ही आम्हाला सोडून जाणार? आता बदलीचं नक्की झालंय खरं. जाण्यापूर्वी तुमचा सत्कार करायचाय. सत्कार? आणि माझा? माझा सत्कार कशाला? मी काय कोणी असा मोठा माणूस नाही, साधा म्युन्सिपाल्टीतला हेड क्लार्क मी. रोज नाही हो तुम्ही मोठे वाटत, पण आता दूर जाणार ना तेव्हा कळते किंमत. शिवाय इतकी वर्ष तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं. सांभाळून घ्यायचा प्रश्नच येत नाही काणे. अख्ख्या गावचे मोरके तुम्ही. हा पण ऑफिसच्या कामात कधीही काही पेंडिंग ठेवलेलं नाही. हो ड्राफ्टिंगच्या कामात एक शब्द इकडला तिकडे होत नाही, किंवा बिलं तयार करताना एका आकड्याची चूक होत नाही. अहो तक्रारीला मुळे तुम्ही जागाच ठेवत नाही. अहो लोकांची कामं भराभर उरकून टाकणं हे म्युन्सिपाल्टीच्या धोरणाच्या विरोधात असून सुद्धा ते तुम्ही करताय, म्हणून तुमची वर तक्रार करायला हवी. साहेब येऊ का? ये ये राजे ये. काय आणलंय बाबा? सह्या करायचे. अरे इन्शुरन्सचा फॉर्म भरला का? साहेब फॉर्म आणलंय, भरता येत नाही. दुपारी ये मी देतो भरून. मेहरबानी साहेब. अरे बघ दुपारी जेवायच्याच वेळी ये, एकत्र बसून जेवूया. काय अरे सुशीने लोणचं पाडवलंय, लोणचं असं लोणचं तू बाप जन्मात खाल्लं नसील. बर बर साहेब येऊ का? मनसुखाने ना घेऊन आलोय. या या मिर्जे या या. बसा बसा बसा. काय विजय बोला, घराचं कुठपर्यंत आलंय तुमच्या? अहो आता पुरं करायलाच हवंय, पावसाळा तोंडावर आलाय. अहो आणलंय कुठे? अहो पैशासाठी, दुसरा कुठे आणणार? जमा केलेले सगळे पैसे संपले. आता मारवाड्याकडून उसने पैसे घ्यायचा धीर मला होत नाही. हो मारवाड्याकडनं कर्ज घ्यायचे दिवस मागे पडले. आता म्हणजे सिद्धा बँकेकडून लोन घ्या, महिन्याच्या महिन्याला हप्ता जाईल पगार. देईल का बँक लोन? म्हणजे द्यायलाच पाहिजे, त्यांचा धंदाच आहे तो, उपकार नाही करीत ते आपल्यावर. हे बघा त्या सहकारी बँकेच्या मॅनेजरला फोन करा, मिरजकर नाव आहे त्याचं, मिरजकर, त्याला माझं नाव सांगा, तुमचं काम होईल. बिरजे काणे म्हणजे एकदम फेमस माणूस. अहो कसला फेमस, वर्गणी मागायला फोन करावे लागतात. माझा फोन उचलला ना की हॅलो म्हणायच्या आधी किती द्यायचे म्हणून विचारतात. दुपारी तुमच्याकडे येईन काय झालं विचारायला, तेव्हा जरा 10 रुपये बाजूला काढून ठेवा. हो पण आता ही वर्गणी कसली? ऑफिस मधलीच आहे, एकदम रिसीटच देईन ना मी तुम्हाला. एक मिनिट काणे, मग काय मिस्टर मनसुखानी कुठपर्यंत आलं तुमचं काम? त्याच्यासाठी झालंय साहेब मी बघतो. आय नो दी मॅटर,
मिस्टर मनसुखानी, ये जो तुम्हारा प्लान है ना, इसमें ये बिल्डिंग का कंपाउंड वॉल का थोड़ा घोटाला है। वो क्या है, ये इसके एक तरफ एक रेसिडेंशियल बिल्डिंग है, दूसरे तरफ मेन रोड है, तो बीच में जो अंतर हमारे नियम से छोड़ना चाहिए वो आपने नहीं छोड़ा है। जाओ जाओ, आप रिवाइज करके ये नया प्लान लेके आओ। अरे बड़ी साई, ज्यादा जगह छोड़ेगा तो बिल्डिंग छोटा हो जाएगा नी? वो तुम जानो और तुम्हारा आर्किटेक्ट जानो। अरे तुम छोड़ो ये बातें, मैं साहब से बात करता हूँ। अरे साहब से क्या बातें करता हूँ मनसुखानी, ये बोल रहा है ठीक है। अरे क्या ठीक है साई, थोड़ा कुछ कंसिडर करो नी। अरे ये हमारा म्यूनिसिपालिटी है ना, ये नियम से चलता है। हाँ। ये तुम्हारा कंसीडरेशन से नहीं चलता है। हाँ। अंडरस्टैंड नाउ मिस्टर मनसुखानी, यू मे गो, कम विथ रिवाइज प्लान्स। ठीक है ठीक है, मी वर्ती बोलते। अरे वर्ती बोलने खालती बोलने काय उपयोग नहीं रहे। काने कदाचित वर काम होईल त्याचं। मरुदेव साहेब, मी तुमच्याकडे आलो होतो ते वर्गणी मागायला। वर्गणी? ती कशासाठी? ओ तुमच्या सत्कारासाठी। कमाल करताय काणे तुम्ही, ओ माझ्या सत्कारासाठी मीच वर्गणी देऊ? ओ तसं नाही हो, तुमच्या जागी ते पुरव येणार आहेत ना हेड क्लार्क म्हणून, तेव्हा तुमच्या सत्कारात तुमच्या हस्ते प्रमोशन मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार गुरकून घ्यायचा असं कोल्हेपूरव सत्कार समितीने ठरवलंय। म्हणजे कोणी? अर्थात मीच। कमाल आहे काणे तुमची। अहो तो पुरव तुम्हाला 2 वर्ष जुनियर, तुम्हाला बाजूला ठेवून त्याला प्रमोशन दिलंय, हे माहिती आहे सगळं। त्या पुरवाची मेवणी कमिशनर साहेबाच्या नात्यात दिली आहे ना, म्हणून त्याला प्रमोशन। म्हणजे हे काही मनात न ठेवता तुम्ही त्याच्या सत्कारासाठी वर्गणी गोळा करताय? मनात काय ठेवायचं, त्याला प्रमोशन मिळालंय ना म्हणजे त्याचा सत्कार केलाच पाहिजे। हे बघा, ही घ्या रिशीट, आपल्या पट्टेवाल्याकडनं मला चेक पाठवून द्या वर्गणीचा। बर पाठवतो। आणि साहेब एक सांगू का तुम्हाला, नाही चांगल्या वार्डात जाताय ट्रान्सफर घेऊन, इन्क्रिमेंट मिळणार आहे तुम्हाला, तेव्हा कापड जरा अप टू डेट घाला, नाही इस्त्रीचे कपडे घालत चला, त्या सुरनळ्या केलेल्या पॅन्टी वापरू नका। बर आहे, येतो या पट्टेवाल्याकडे चेक पाठवून द्या वर्गणी। पाठवतो या। भावड्या भावड्या, हा कोरडे वकील माजलाय लेखाचा काय झालं, स्वतः कोरडा ठणठणीत एका पैशाचं काम करायला नको आणि मला म्हणतो तुम्हाला सारखं पुढे पुढे करायला हवं। अरे पण काय झालं काय सांगतो, आधी थंड पाणी पिऊन येतो आणि मग सांगतो तुला। बापू आहे ना बापू, सहसा शांत असतो पण कधी भडकला ना की एकदम भडकतो। या बापूच्या साऱ्या यशाचं रहस्य ह्या त्याच्या कोरड्या अलिप्तपणात आहे। सदा सुखी बापू निर्लज्ज नाही पण निर्लेप आहे। कोणी निंदा कोणी वंदा, त्याचा आपला संस्था हिताचा धंदा चालूच असतो। याचं कारण म्हणजे प्रचंड आत्मविश्वास, कुणीही आपलं फुल्या फुल्या वाकडं करू शकत नाही याची खात्री। याचं एक कारण अंगातली रग, हे जरी असलं तरी दुसरं कारण स्वतःसाठी पैचीही अपेक्षा न करणं, हे सुद्धा आहेच। भावड्या भावड्या, हा कोरडे वकील मला म्हणतो मला पुढे पुढे करायला हवं। अरे मग काय चुकलं आहे, कुणी सांगितलं तुला 50 संस्थांचा सेक्रेटरी व्हायला? असं म्हणतोस मग? नाही बरोबर आहे रे तुझं सुद्धा, बरोबर आहे। मला सुद्धा ना हल्ली वीट आलाय, वीट असं वाटतं ही नसती पीडा नको, आपला म्युनिसिपालिटीतली नोकरी करावी, सुशी सारख्या गुणी बाई बरोबर संसार करावा, ही नसती पळापळ हवी आहे कशाला। म्हणजे बापू हे तुला सौभाग्यवती सुशीला काणे यांनी पटवलेलं दिसतंय। सुशी? नाही रे बाबा नाही। अरे उलट सुशी एका शब्दाने विरोध करत नाही माझ्या समाजकार्याला, उलट जमेल तितकी मदतच करते मला। अरे रात्री बेरात्री लोकांची वर्दळ, त्यांची जेवणी खाणी, माझं रात्री उशिराचं घरी येणं, सगळं सगळं मुकाट्याने सहन करते एका शब्दाने तक्रार न करता। म्हणून वाटतं हे सगळं तिला आपल्यामुळे सहन करावं लागतं, म्हणून बंद करून टाकावं हे सगळं आणि आनंदात राहावं। हे सगळं बंद करून तू आनंदात राहणार? ये खोटं वाटत, खोटं वाटत तुला, फटाफट एकदम राजीनामे देऊन टाकतो सगळ्या संस्थांचे, पीडा नको।
एक मिनिट काय झालं रे? थांब, ही बातमी भावड्या हा तो विनोबा येतोय म्हणे आपल्या गावात. विनोबा म्हणजे आपला भूदामवालाच ना रे? भूदाम नाही रे बापया, भूदान म्हणजे जमिनी मागणार आहे ना. हो, करूया का जंगी सत्कार? करूया का? म्हणजे कोण, तू आणि मी? येडचे पण आहेस तू आणि मी. कशाला स्थापन करूया की विनोबा सत्कार समिती? आपल्या त्या सहकार बाजारवाल्याला अध्यक्ष करूया. अरे आत्ता सगळ्या संस्थांचे राजीनामे देतो म्हणालास ना, आणि परत नवीन संस्था? मी संस्था नाही म्हटलं, समिती म्हटलंय. समिती उगाच नसते, अडचणी काढू नकोत. हे बघ, 8 दिवसात उभी राहिली पाहिजे विनोबा सत्कार समिती. आणि त्याचा सेक्रेटरी? अर्थात मीच. आपल्या त्या सावरकर सत्कार समितीचा कार्यवाह मीच होतो ना. अरे तेच म्हणतोय. हे बघ, आपल्याला पक्ष बिक्ष काही कळत नाही, आपल्याला सगळे थोर नेते सारखेच वंदनीय आहेत. आपण काय रे, एक पावती पुस्तक घ्यायचं, सायकलवर टांग मारायची आणि निघायचं. आपण नाही तर कोण करणार रे ही लष्करची श्राद्ध? अरे बापू, लष्करच्या भाकरे असतात आणि विकतची श्राद्ध. मरू दे रे, त्या मुठाट करासारखा स्वतःला साहित्यिक समजून माझ्या चुका नको काढू. असंच काहीतरी तू बोललास त्याला. तुम्ही लिहिता त्यापेक्षा वर्तमानपत्रातल्या नोटीशी समजायला सोपे असतात म्हणून. मग काय चुकीचं बोललो रे मी? अरे चुकीचं नाही, पण सगळ्यांच्या समोर बोललास. काय भडकला होता? बापू काने सेक्रेटरी असेल त्या कुठल्याही संस्थेच्या कार्यक्रमाला जाणार नाही म्हणाला. एक वर्ष कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाता आलं नाही त्याला. कारण सगळ्या सार्वजनिक संस्थांचा सेक्रेटरी बापू काणे. बरोबर. शेवटी आला आला मुटाटकर मला शरण या बापू काणेला नाक मुठी धरून. मलाही दया आली रे. आपण कुणाशी दुष्टावा धरत नाही. मग मीच केला त्याला अध्यक्ष आपल्या साहित्य कार्यकारिणीचा. बरं येतो रे बाबा, तुम्हा लेखक लोकांना काही कामं नसतात, आम्ही कामाची माणसं. बरं. असा हा बापू काणे. अरे भावड्या आहेस का घरात? भावड्या, अरे भावड्या, उठ उठ उठ. अरे उठ, अरे रविवारी दुपारी कसला झोपतो? उठ उठ उठ. बापू, अरे काय रे भलते वेळी येऊन काय झोपमोड करतोस रे? काय रे, दुपारी या रात्री या, तुझी आपली झोपमोड होतेच आहे. तू कुठे गेला होता सुनाचा तडमडायला? अरे आपल्या परांजप्याकडे. परांजप्या? नवीन कलेक्टर रे. अरे मग परांजप्या काय म्हणतोस? त्यांनी काय तुला गोटे खेळायला बोलवलं होतं? अरे बोलवेल सुद्धा, कुणाची कुठली इच्छा कशी तुंबून राहिली असेल सांगता येत नाही. अरे मग कलेक्टरच्या बंगल्यावर जायचं, त्या खानावळीचा डबा घेऊन कशाला गेला होतास? अरे सुशीने झुणका केला होता कांद्याच्या पातीचा, तो या डब्यात घालून घेऊन गेला होता. हो, दॅट इज द स्टोरी. कसली द स्टोरी? अरे काय झालं, परवा होती आपली अल्प बचत समितीची मीटिंग, त्यात तू आहेस सेक्रेटरी, कलेक्टर चेअरमन आहे. ते सोड, बोलता बोलता मला म्हणाला बरेच दिवस झाले चमचमीत झुणका खाल्ला नाही, मडमांची लग्न करतात आणि पाव लोणी खाऊन कंटाळतात. मी त्याला म्हटलं डोंट वरी. तू कलेक्टरला डोंट वरी म्हणालास का? काही चुकलं का रे माझं? छे, तुझं कधी काही चुकतं? हा, तर मी त्याला म्हटलं डोंट वरी, सुशी मेक्स फर्स्ट क्लास झुणका. अच्छा अच्छा, मग तू या डब्यात झुणका भाकरी घेऊन ती कलेक्टरच्या बंगल्यावर घेऊन गेला होता. बरोबर, परांजप्या ड्याम खुश. त्याची मड्डम गेली होती पिकनिकला, वरांड्यातच बसला होता पाईप चोखत. मी त्याला गुड मॉर्निंग घातला. घातला? लोक साष्टांग नमस्कार घालतात, बापू गुड मॉर्निंग घालतो. मी त्याला म्हटलं साहेब तुमच्यासाठी एक वस्तू आणली आहे. हा डबा असा उघडला भावड्या, नुसत्या वासानं परांजप्या बसल्या जागी सांडला. अरे अख्खा डबा एकट्यानं चेपला. पण भावड्या सुशी झुणका करते छान रे. श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. सोडा भाऊजी. हा भावड्या कसा आहेस? वहिनी तुमचा निरोप मिळाल्यावर मी कॅलेंडरवर नजर टाकून आज 1 एप्रिल तारीख नाही हे सुद्धा बघून घेतलं. हा आणि आजारी काय रे बापू? अरे काही झालेलं नाही रे मला, या सुशीनं उगाच सकाळपासून सक्तीनं मला असं झोपवून ठेवलेलं आहे. हो, जसं काही मला वेळच लागले. अरे हो हो डॉक्टर, तुमची कलावर्धिनीची वर्गणी राहिली ऑक्टोबर महिन्यापासूनची. तुम्ही आता शांतपणे पडून राहा, माझ्या बिलातन वळती करून घ्या. अरे म्हणजे काय इतके दिवस पालसा पडून राहणार आहे काय? मी ठरवायचं कोणी? मी का तुम्ही? अहो त्यांना तर आपण आजारी आहोत असं आत्ता सुद्धा वाटत नाही. बरं का भाऊजी, सकाळी एवढं घाबरवलं होतं, नेहमीपेक्षा जरा लवकरच चहा फराळ केला आणि ऑफिसला निघाले.
म्हणाले जाता जाता एक दोन ठिकाणची वर्गणी वसूल करायची आणि दारापर्यंत जमतेम गेले आणि चक्कर येऊन पडले. काय रे बापू? अरे मला यातलं काही सुद्धा आठवत नाही. अहो 10 मिनिटांपूर्वी बोलता सुद्धा येत नव्हतं. आता आभाराचं भाषण करू दाखवू का? शांत 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 पडून काय करताय काय डॉक्टर? मी करतो. बोला बोला वहिनी, काय काम होतं? भाऊजी एक छोटस काम होतं, तुम्ही यांना रजा घ्यायला लावा. अहो ते आमचं कुणाचंच ऐकणार नाहीत आणि सायकलवर टांग टाकून कधी वर्गणी गोळा करायला जातील काही सांगता येत नाही. बर हा बघा, मी दिनेशकडनं रजेचा अर्ज लिहून घेतलाय, तुम्ही तेवढं काम करून घ्या. मी करतो करतो. बरं, बाकी काही अडचण? बाकी काहीच अडचण नाही. अहो हा रक्तदाब बऱ्याच जणांना असतो, थोडीशी विश्रांती घ्यायची, सगळं बरं वाटेल तुम्हाला. विश्रांती? आणि उद्या जरा रक्त तपासून घ्या, मधुमेहाची शक्यता आहे, कळलं ना? काहीतरीच काय, मला मधुमेह कसा होईल वाटेल? चिडू नका, मधुमेह चिडू नका, ब्लड प्रेशर वाढेल. अरे काय म्हणतात काय डॉक्टर? अरे मी सुशीच्या हातचं जेवतो, मला मधुमेह कसा होईल? होऊ शकतो, अतिश्रमामुळे हे असले सगळे आजार उद्भवतात, कळलं तुम्हाला? तेव्हा तुम्ही एक काम करायचं, थोडस पथ्य पाणी सांभाळायचं, थोडीशी विश्रांती घ्यायचं, बरं वाटेल, ठणठणीत बरे व्हाल. फक्त 7-8 दिवस पडून राहायचं. 7-8 दिवस? अरे वाटते काय बोलताय डॉक्टर? पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या कलावर्धिनीचं नाटक आहे, त्याची प्रॉपर्टी कोर्ट जमा करणार. तुम्ही आपल्या विवाह सुधारणा मंडळाचा वधूवर मेळावा आहे, गायन सभेची भावगीत स्पर्धा आहे, विद्यावृत्तीची शिष्यवृत्ती आहे. स्टॉप, एकदम सगळं स्टॉप. 7-8 दिवस पडून राहायचं म्हणजे पडून राहायचं. नाही तर पोलिसांना बोलून हातापायात बेड्या घालून झोपून ठेवेन तुम्हाला. वहिनींना त्रास होईल म्हणून घरात ठेवतो, नाही तर हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केलं असतं तुम्हाला. चुप. डॉक्टर डॉक्टर, हे काय? रजेचा अर्ज आहे. हा हे घ्या, सही करा. सही करा म्हणजे सही करा, सही करा. आणि उद्या ते रक्त तपासून घ्या जरा. अरे हो, रक्तावरला आठवलं डॉक्टर, 15 दिवसानंतर आपलं रक्तदान शिबिर आहे, लक्षात आलं तुमच्या? जगी सर्व सुखी असा कोण आहे हे लिहिण्यापूर्वी समर्थ एकदा तुला भेटले असते ना, तर मनाच्या श्लोकातला एक श्लोक तरी नक्की कमी झाला असता.